हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू राधेशा बेक अँड केक विथ डेझर्ट्स. आज आपण पाहणार आहोत अशी एक रेसिपी जी तुम्ही याआधी यूट्यूबवर कधीच पाहिली नसेल. ते आहे कसाटा चॉकलेट. फ्रेंड्स, तुम्ही आजपर्यंत बरीच चॉकलेट खाल्ली असतील आणि पाहिली असतील, पण कसाटा चॉकलेट कुठेच खाल्लं नसेल, नाही पाहिलं असेल. कसाटामध्ये मेनली 3 फ्लेवर असतात, मँगो, पिस्ता आणि स्ट्रॉबेरी. हेच 3 फ्लेवर घेऊन आपण आज चॉकलेट बनवलेले आहेत, आणि तेही विदाउट ऑइल बेस्ड कलर आणि इसेन्स. हे चॉकलेट दिसायला जेवढं छान आणि टेम्पटिंग वाटतं, तेवढंच ते खायलाही खूप अमेझिंग लागतं. तर या दिवाळीला फराळासोबत हे चॉकलेट्स बनवा आणि तुमच्या रिलेटिव्सना, फ्रेंड्सना, प्रियजनांना खुश करा. चला तर मग पाहूया कसाटा चॉकलेट इन 2 वे. यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे अफकोर्स चॉकलेट. मी इथे व्हाईट आणि डार्क चॉकलेट घेतलेलं आहे मोडे कंपनीचं. याला आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचं आहे. मी व्हाईट चॉकलेटची 3 बार घेतलेले आहे आणि डार्क चॉकलेटचं 1 बार घेतलेलं आहे. याला तुम्ही डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करू शकता किंवा मायक्रोवेव्ह करून घ्या. मी दोन्ही चॉकलेटला आता मेल्ट करून घेते. मी पाहू शकता आपलं दोन्ही चॉकलेट छान मेल्ट झालेले आहे. आता आपण डार्क चॉकलेट थोडं बाजूला ठेवूया. आपल्याला व्हाईट चॉकलेट्समध्ये फ्लेवर करायचे आहे, त्याचा आपण कसाटा कोन बनवत आहोत, कसाटा चॉकलेट बनवत आहोत. सो आपल्याला 3 फ्लेवर लागणार आहेत. जनरली चॉकलेटमध्ये आपल्याला ऑइल बेस्ड फ्लेवर किंवा ऑइल बेस्ड कलर यूज करायचा असतो. जसं माझ्याकडे हा बबलगमचा इसेन्स आहे, ऑइल बेस आहे, आणि त्याचप्रमाणे कँडी कलर मिळतात चॉकलेटसाठी, हे यूज करायचे असतात. पण प्रत्येकांकडे, सर्वांकडे आपल्याला हे कलर्स अवेलेबल असतील असेच नाही आहे. सो आपण हे कलर न यूज करता, हे इसेन्स न यूज करता आज चॉकलेट्स बनवणार आहोत. सो मी यातला थोडासा पार्ट एका बाउलमध्ये काढून घेते. आज आपण यामध्ये जे इसेन्स आपण केकसाठी, क्रीमसाठी यूज करतो, इसेन्स किंवा इमल्शन, जे लिक्विड बेस असतात, तेच यूज करून आपण आज चॉकलेट पाहणार आहोत. मी थोडासा चॉकलेट, व्हाईट चॉकलेट एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. फर्स्ट फ्लेवर आपण करत आहोत मँगो. सो मी जो आपण केकसाठी यूज करतो मँगो इमल्शन, तेच यूज करणार आहे. फक्त एक केअर घ्यायची आहे, चॉकलेटमध्ये लिक्विड गेल्यावर हे चॉकलेट घट्ट होतं, तर आपण इसेन्स घातल्यावर ह्याला क्विकली ढवळून त्याला लगेच सेट करण्यासाठी ठेवायचे आहे. ओके, सो मी याच्यामध्ये 2-3 ड्रॉप्स घालते. ह्याला क्विकमध्ये ढवळून घेते. तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट घट्ट होत चाललेलं आहे. सो आपल्याला ह्याला क्विक सेट करायला ठेवायचं आहे. आज आपण कसाटा कोन बनवत आहोत. सो माझ्याकडे एक कोनचा साचा आहे या पद्धतीने, यात आपल्याला त्याला सेट करायला ठेवायचे आहे. पहा, आपलं चॉकलेट घट्ट होत चाललं आहे. सो मी एक छोटा स्पूननी प्रत्येक कोन भरून घेते. बॉटमला आपल्याला कसाटाचा लेअरला मँगो घालायचा आहे. मी पाहू शकता आपलं चॉकलेट किती घट्ट झालेलं आहे. थोडं टॅप करून घ्या, एक लेवल करायचं आहे. जर असा लेवल होत नसेल ना, तर एक टूथपिकनी
त्याला पूर्ण खालपर्यंत व्यवस्थित असं आतपर्यंत जाईल या पद्धतीने त्याला टूथपिकने पसरवून घ्या. चॉकलेट घट्ट झालेला आहे यासाठी हा एक ऑप्शन आहे की टूथपिकने तुम्ही त्याला ॲडजस्ट करून त्याचे एक लेवल करू शकता. आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित टॅप करून घ्या. लेवल आपलं झालेला आहे तुम्ही पाहू शकता. तर आपण ह्याला थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. पुन्हा एकदा सेकंड फ्लेवर बनवायचा आहे आपल्याला. सो मी पुन्हा एकदा चॉकलेट काढून घेते एका बाउलमध्ये. सेकंड फ्लेवर बनवायचा आहे आपल्याला कसाटाचा पिस्ता. सो मी यात ॲड करत आहे पिस्ता इसेन्स. तुम्ही पिस्ता इमल्शन आणि किंवा इसेन्स आणि कलर कुठलाही ॲड करू शकता. मी इथे इमल्शन ॲड करत आहे पिस्त्याचं. सेम आहे क्विकली तुम्हाला ढवळायचं आहे आणि फास्ट चॉकलेट सेट करायला ठेवायचं आहे. सेम यावर आपल्याला सेकंड लेअर ॲड करायची आहे पिस्त्याची. चॉकलेट लगेच घट्ट व्हायला लागतं. सो ही प्रोसेस फास्ट करा. टॅप करून घ्या. मी पाहू शकता आपली सेकंड लेअर दिसत आहे. बस आपण आता थर्ड लेअर बनवून घेऊया. थर्ड लेअर बनवायचा आहे आपल्याला स्ट्रॉबेरीचा. सो मी पुन्हा एकदा थोडं चॉकलेट एका बाउलमध्ये काढून घेते. आणि आता आपल्याला ते ॲड करायचं आहे स्ट्रॉबेरी इमल्शन. इसेन्स आणि कलर तुम्ही कोणताही यूज करू शकता. फक्त लक्षात ठेवा क्विकली ढवळायचं आहे आणि लगेच सेट करायला ठेवायचं आहे. सेम थर्ड लेअर आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. हे चॉकलेट जेवढं दिसायला छान आहे तेवढं टेस्टलाही खूप छान लागतं. याला एकदा टॅप करून घ्या. व्यवस्थित लेवलअप करा. आणि ह्याला जरा 5 मिनटं फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. मी पाहू शकता चॉकलेट आपलं छान सेट झालेलं आहे. सर्वात लास्ट लेअरला आपल्याला घालायचं आहे मेल्ट केलेलं डार्क चॉकलेट. पूर्ण कोन आपल्याला आणि भरून घ्यायचा आहे.
याला ये टॅप करून घ्या. सर्वात लास्टला आपल्याला यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. दिसायला खूप छान दिसतं हे. ज्याप्रमाणे कसाट आईस्क्रीमवर सर्वात लास्ट लेअरला ड्रायफ्रुट्स असतात. आणि पुन्हा याला सेट करण्यासाठी ठेवायचे आहे. टॅप करून घ्या आणि याला तापून पुन्हा एकदा 10 मिनटासाठी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही पाहू शकता चॉकलेट आपलं छान सेट झालेलं आहे. आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया. वाव, तुम्ही पाहू शकता किती छान लेअर आलेले आहेत. मस्त अगदी जसा कोण असतो त्याप्रमाणे दिसत आहे. नक्की करून पहा कसाटा चॉकलेट कोन. इन केस जर तुमचं चॉकलेट इमर्शन घातल्यावर जास्तच घट्ट झालं आणि त्याला तुम्हाला साच्यामध्ये सेट नाही करता आलं, तरीसुद्धा तुम्ही चॉकलेट कसं बनवू शकता हे आपण आता पाहूया. यासाठी मी इथे 3 बाउलमध्ये सेम मापामध्ये व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे. सेम करायचं आहे आपल्याला. त्यात आपल्याला 3 इमल्शन घालायचे आहेत. फर्स्ट मी एकात मँगो इमल्शन ॲड करते, एकात पिस्ता आणि एकात स्ट्रॉबेरी. हे इमल्शन ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं करता करता जर तुमचं चॉकलेट घट्ट झालं तर आपण कसं बनवू शकतो हे आपल्याला आता पाहायचं आहे. सो मी पुन्हा पहिल्यांदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तिन्ही इमल्शन घालून आपलं छान मिक्स झालेलं आहे. इमल्शन घालून आपण मिक्स करून ठेवलेलं आहे. आता यात आपल्याला प्रत्येकी 1 चमचा मिल्कमेड ॲड करायचा आहे. मिल्कमेड घातल्यानेही चॉकलेटला एक घट्टपणा येतो आणि त्याची टेस्ट खूप छान येते. प्रत्येकी 1 चमचा आपण आता ॲड केलेला आहे. पुन्हा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी पाहू शकता आपलं चॉकलेट घट्ट झालेलं आहे. त्याचं एक डो झालेलं आहे. याच पद्धतीने सगळं आपण मिक्स करून घेऊया. सर्व सेम स्ट्रॉबेरी. हे बघा, मिल्कमध्ये घातल्याने एकदम लगेच कडक होतं. या पद्धतीने आपले सगळे गोळे तयार झालेले आहे. आता आपण याला बटर पेपरवर सेट करायला घ्यायचं आहे. फर्स्ट मी बटर पेपरवर आपला पहिला लेअर मँगोचा घालून स्प्रेड करते.
घालून घेते आणि याला स्प्रेड करून घेते. हातानेच एक जरा शेप द्यायचा आहे आपल्याला. ज्या आकारात आपल्याला कापायचं आहे त्या आकाराचा शेप द्या. बस सेकंडला सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे. पिस्त्यालाही ह्या शेपमध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे. सेम पिस्ताही मी काढून घेते. यालाही सेम शेप द्यायचं आहे, स्क्वेअर सेम आकारामध्ये. शक्यतो हातानेच त्याला स्प्रेड करा की हाताच्या गरमीने आपला चॉकलेट मेल्ट होईल आणि व्यवस्थित स्प्रेड करता येईल. पिस्ताही रेडी आहे. सेम आपल्याला स्ट्रॉबेरी करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने स्ट्रॉबेरी काढून घ्यायचं आहे आपल्याला. मी पाहू शकता केवढं घट्ट झालेलं आहे हे, पण हाताच्या गरमीने ते व्यवस्थित मेल्ट होईल. तुम्ही व्यवस्थित स्प्रेड करू शकता. यालाही आपल्याला सेम स्क्वेअर करून घ्यायचं आहे. तिन्ही सेट करून रेडी आहे, थापून रेडी आहे. ह्याला 5 मिनटं रूम टेम्परेचरवर असंच सेट करण्यासाठी आपण ठेवून देऊया. थोडं सेट झालेलं आहे. आता सगळ्यात खाली मँगोचा लेअर, त्यावरती आपल्याला पिस्ताचा लेअर ठेवायचा आहे. साधारण मॅच होईल असं ठेवून द्या. त्यावर स्ट्रॉबेरीचा लेअर. व्यवस्थित प्रेस करून घ्या. सर्वात शेवटी यावर आपल्याला डार्क चॉकलेटचा लेअर लावायचा आहे. छान स्प्रेड करून घे. चॉकलेट स्प्रेड करून झालेला आहे. द लास्ट यावर आपल्याला भरपूर ड्राय फ्रुट्स घालायचे आहेत. जेंटली प्रेस करून घ्या. आता आपण याला सेट करण्यासाठी ठेवून देऊया 15 ते 20 मिनटासाठी. सेट झालेलं आहे आपलं. त्याला आपण साईडने एजेस करून कट करून घेऊया, त्याला प्लेन करून घेऊया.
तुम्ही पाहू शकता छान तीन कलर दिसत आहेत आपले. आता आपण याला स्क्वेअर कटमध्ये कट करून घेऊया. वाव, तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. मार्केटमध्ये अशा प्रकारचे बरेच बॉक्स अवेलेबल आहेत, तर या दिवाळीला अशा प्रकारचे चॉकलेट्स बनवा आणि तुमच्या फ्रेंड्सना रिलेटिव्सना गिफ्ट देऊन खुश करा. दिसायलाही खूप छान दिसतं आणि टेस्टला त्याहून छान वाटतं. नक्की करून पहा कसाटा चॉकलेट. बोलो ऐसा.